आय आय जी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्टा प्रस्तुत कायदा स्थावर मालमत्ता आणि महारेरा कायदा मार्गदर्शक ॲडव्होकेट दुहिता देसाई दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात सक्रिय आणि पॅक्स बंडसच्या संस्थापक स्थावर मालमत्ता म्हणजे काय मालमत्तेमध्ये स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता असे दोन प्रकारचे भाग आहेत स्थावर मालमत्ता म्हणजे इंग्रजीमध्ये इममुव्हेबल इं प्रॉपर्टी जंगम मालमत्ता म्हणजे इंग्रजीमध्ये मुव्हेबल इं प्रॉपर्टी आता स्थावर मालमत्ता म्हणजे नक्की काय प्रामुख्याने स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन आणि त्यावर बांधलेलं बांधकाम मग ती इमारत असेल किंवा इतर काहीही असेल या गोष्टी स्थावर मालमत्तेमध्ये प्रामुख्याने गणल्या जातात आणि या त्या याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जंगम मालमत्तेमध्ये गणल्या जातात स्थावर मालमत्ता खरेदी करताना घ्यायची दक्षता सर्वप्रथम म्हणजे सेलर हा नक्की मालक आहे का हे पडताळून पाहणं गरजेचं आहे हे कसं पाहावं तर ज्या अग्रीमेंट मार्फत त्या सेलरने ती मालमत्ता विकत घेतलेली आहे ते कागद पडताळून पाहावे त्याच्या आधीचा जो कोणी मालक असला असेल त्याच्याशी निगडित जर टायटलचे काही कागद टायटल डीड्स जर असतील तर तेही पडताळून पहावेत। त्यात पहावं की ते कागद रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत आहेत का त्याच्यावर योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का कधीकधी असं होतं की मूळ मालक मृत असतो आणि त्याचे वारसदार ती मालमत्ता विकत असतात तर आपल्याला खात्री करून घेणं गरजेचं आहे की ते सर्व वारसदार एकत्रितपणे ती मालमत्ता विकायला तयार आहेत का त्यानंतर सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक सर्च घेणं नक्कीच गरजेचं आहे यातून आपल्याला कळतं की त्या जागेचे नक्की किती वेळा व्यवहार झालेले आहेत त्यावर कोणतो लोन आहे का ती मालमत्ता मॉर्गेज्ड आहे का अशा स्वरूपाचा प्राथमिक सर्च घ्यायचा असल्यास फ्री सर्च आय जी आर सर्विस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या सरकारच्या संकेतस्थळावरती एक प्राथमिक सर्च तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर जर मालमत्ता एका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये असेल तर त्या सोसायटीचं शेअर सर्टिफिकेट नक्की मागून घ्या त्या शेअर सर्टिफिकेटवरती मालकाचं नाव लिहिलेलं असतं कधीकधी असं होतं की ओरिजिनल मालक जो असतो तो मृत असेल तर त्याच्या अनेक वारसदारांपैकी एकाच वारसदाराचं नाव त्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं आणि ते शेअर सर्टिफिकेट पाहून आपल्याला वाटतं की ही एकच व्यक्ती ह्या मालमत्तेची मालक आहे पण ते, ते चुकीचं असतं आपल्याला ओरिजिनल मालक जो होता त्याचे सर्व वारसदार यांची चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या वारसदारांची खरेदी खतावरती सही येणं अतिशय गरजेचं आहे कधी कधी असं होतं की मूळ मालक जो असतो तो एकतर बाहेरगावी असतो किंवा हिंडू फिरू शकत नसल्या कारणाने त्याचा सेल जो व्यवहार जो असतो तो त्याच्या वतीने दुसरी व्यक्ती पाहत असते की जी व्यक्ती मूळ मालकाच्या वतीने हा कारभार पाहत आहे सेल करणार आहे त्या व्यक्तीला योग्य ते कुलमुखत्यार पत्र दिलं गेलेलं आहे का ्यारपत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटॉर्नी ती पॉवर ऑफ अटॉर्नी आपण आवर्जून मागून घेतली पाहिजे ती वाचून घेतली पाहिजे त्यात बघितलं पाहिजे की मालमत्ता सेल करण्यासाठी ऑथॉरिटी त्या व्यक्तीला दिली गेलेली आहे का आणि ते कुलमुखत्यारपत्र रेजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत केलं गेलेलं आहे का या व्यतिरिक्त जी मालमत्ता आपण विकत घेणार आहोत त्याचं बांधकाम हे सँक्शन्ड प्लॅन्सप्रमाणे झालेलं आहे का हे आपल्याला एक फिजिकल इन्स्पेक्शन करूनच जाणून घेता येईल या व्यतिरिक्त इतर परमिशन्स मिळालेल्या आहेत का ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे का जर मालक अल्पवयीन असेल किंवा मेंटली अनस्टेबल असेल तर ती मालमत्ता विक्री करण्यासाठी कोर्टाची ऑर्डर लागते तेही तपासून घ्यायला हवं या उपर जर ती मालमत्ता सोसायटीमध्ये असेल तर सोसायटीचे ड्यूज पूर्णपणे भरलेले आहेत का विजेची बिल पूर्ण भरलेली आहेत का प्रॉपर्टी टॅक्स पूर्ण भरलेला आहे का त्या मालमत्तेवरती कोणती सरकारची नोटीस आलेली आहे का हे नीट तपासून पाहायला हवं त्यासाठी लेटेस्ट पेमेंट रिसीट्स आपण मालकाकडून मागू शकतो यानंतर आपण जेव्हा ऍक्च्युअल खरेदी करणार असतो त्याच्यासाठी आपण ॲग्रीमेंट सही करतो ते अग्रीमेंट आपल्याला नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे त्यावरती योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरणंही गरजेचं आहे सर्वात शेवटची पण सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की बरेचदा लोक ॲग्रीमेंट जेव्हा सही करत असतात तेव्हा ते, ते पूर्णपणे वाचून घेत नाहीत त्यांना असं वाटतं ह्याच्यात काही कायदेशीर शब्द आहेत आम्हाला कळत नाहीत कायदेशीर बाबी आहेत आम्हाला कळत नाहीत आणि त्या क्लॉजेसकडे ते दुर्लक्ष करतात आणि अशीच सही करतात हे अतिशय चुकीचं आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये नक्की काय लिहिलेलं आहे त्याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे आपले त्याच्यातले हक्क काय आहेत आपण कोणत्या गोष्टींसाठी बांधील आहोत हे सगळे क्लॉजेस आपल्याला व्यवस्थित समजणं हे गरजेचं आहे आणि ते वाचून जर आपल्याला कळत नसतील तर योग्य त्या कायदे तज्ज्ञाकडे जाऊन ते समजून घेतले पाहिजेत अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की दस्त नोंदणीकृत करून घेणं आणि नोटरी करून घेणं याच्यामध्ये फरक आहे बरेचदा लोक स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी किंवा खर्च वाचवण्यासाठी त्यांचे ॲग्रीमेंट्स फक्त नोटराईज करून घेतात किंवा जास्तीत जास्त रजिस्टर्ड नोटरी करून घेतात जे अतिशय चुकीचं आहे आपले दस्त जे आहेत ते योग्य त्या सब रेजिस्ट्रार ऑफिसकमध्ये जाऊन नोंदणीकृत केलेले पाहिजेत हेच उचित आहे मोकळ्या जागेवरील अतिक्रमण मोकळ्या जागांवरती अतिक्रमण हे आपल्याला खूप दिसून येतं आणि विशेषत मुंबईसारख्या शहरामध्ये तर खूपच दिसून येतं याचं मुख्य कारण हे आहे की सरकारचं हाऊसिंग पॉलिसीचं फेल्युअर सरकारला स्वस्त दरामध्ये घरं उपलब्ध करून देता आली नाहीत म्हणून ज्यांना गगनचुंबी किमती घरांच्या मोजता आल्या नाहीत अशा मंडळींनी मोकळ्या जागांवरती अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करून तिकडे घरं बांधली आणि त्यात ते राहू लागली आता प्रॉब्लेम असा आहे की अशा स्वरूपाची ज्या वस्त्या आहेत तिकडे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नसल्याकारणाने तिकडचं बांधकाम अतिशय दाटीवाटीने झालेलं आहे तिकडे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नाही म्हणून सिवरेज सिस्टीम नाही म्हणून तिकडे अस्वच्छतेचं वातावरण आहे मुंबईची लोकसंख्या दोन कोटी सहसष्ट लाख इतकी आहे आणि आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे त्यातली बेचाळीस टक्के लोकसंख्या ही अशा स्वरूपाच्या अनधिकृत बांधकाम केलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहे आता बेचाळीस टक्के म्हणजे जवळजवळ नव्वद लाख लोक अशा स्वरूपाच्या वस्त्यांमध्ये राहतात अनधिकृत घरांमध्ये राहतात अस्वच्छ वातावरणामध्ये वावरतात यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने स्लम रिहॅबिलिटेशन ची स्थापना केलेली आहे ज्याच्या अंतर्गत अशा झोपडपट्ट्या ज्या असतात तिथे विकासकांमार्फत पुनर्वसन योजना राबवली जाते ज्यामध्ये झोपडीधारकांना मालकी तत्वावर सदनिका प्राप्त होतात लीव्ह अँड लायसन कोणतीही जागा भाडे तत्वावरती देताना किंवा घेताना मालकाने आणि भाडेकरूने काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे जसं की भाडेकरूने हे पडताळून पाहणं गरजेचं आहे की जी जागा आपण भाडे तत्वावर घेत आहोत त्याची मालक दिसून येणारी व्यक्ती खरंच अधिकृतपणे मालक आहे का त्यानंतर आपण लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंटवरती सही करतो हे ॲग्रीमेंट आपल्याला नोंदणीकृत करून घेणं अतिशय गरजेचं आहे बरेचदा आपल्याला असं दिसून येतं की खर्च वाचवण्यासाठी हे लिव्ह इन लायसन्स ॲग्रीमेंट फक्त नोटरी केलं जातं परंतु आपल्याला लक्षात घ्यायला हवं की महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या अंतर्गत जर हे ॲग्रीमेंट नोंदणीकृत नसेल तर मालकावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा जरूर आपण लाभ घ्यावा स्थावर मालमत्तेशी निगडित कायदे स्थावर मालमत्तेशी निगडित अनेक कायदे कार्यरत आहेत केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक कायदे पारित केलेले आहेत ज्याबद्दलची थोडीशी माहिती मी आपल्याला देते सर्वप्रथम म्हणजे आपण सदनिका फ्लॅट्स बिल्डरकडून जेव्हा विकत घेतो तेव्हा आपले रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट आणि महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ॲक्ट हे दोन कायदे प्रामुख्याने वापरले जातात त्याच्यानंतर म्हाडाचा जर फ्लॅट असेल तर महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट हा कामी येतो त्यानंतर जर झोपडपट्टी पुनर्वसन होणार असेल आणि त्यातून जर काही सदनिका मिळणार असेल तर त्याकरता महाराष्ट्र स्लम एरियाज इम्प्रूव्हमेंट क्लिअरन्स अँड रिडेव्हलपमेंट ॲक्ट हा लागू होतो त्याच्यानंतर जर आपण आपली एखादी मिळकत जर आपल्याला वारसा हक्काने मिळणार असेल आणि आपण जर हिंदू जैन बुद्धिस्ट किंवा शीख या धर्मांचे असाल तर आपल्याला हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पनचा लागू होतो जर अशा वारसा कायद्यातून तुम्हाला मालमत्ता मिळणार असेल आणि आपण जर ख्रिश्चन किंवा पारसी असाल तर आपल्याला इंडियन सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे पंचवीसचा लागू होतो तसंच जर आपण मुसलमान असाल आणि अशा वारसा हक्काने तुम्हाला मिळणार असेल तर तुम्हाला शरियाचा कायदा लागू होतो जर आपली मालमत्ता जर एका कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जर स्थित असेल तर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट एकोणीसशे साठ हा लागू होतो जर आपली मालमत्ता जर भाडे तत्वावरती असेल तर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट हा लागू होतो यानंतर आपण कोणतीही मालमत्ता विकत घेत असताना आपण खरेदी खत किंवा साठे खत करतो तो एक करार असतो आणि म्हणून त्याला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा लागू होतो त्याचसोबत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हाही लागू होतो सोबतच जेव्हा आपण कोणतीही मालमत्ता विकत घेत असतो आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते त्याच्यासाठी महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट हाही लागू होतो हे काही कायदे मी तुम्हाला संक्षिप्तात सांगितले याहून अनेक असे कायदे आहेत जे लागू होतात स्थावर मालमत्तेचे खटले आणि न्यायालय स्थावर मालमत्तेशी निगडित जे खटले असतात ते प्रामुख्याने दिवाणी न्यायालयात चालतात त्यासोबत जर तुमची मालमत्ता भाडे तत्वावरती असेल तर ती स्मॉल कॉजेस कोर्ट म्हणजेच लघुवाद न्यायालयात चालणार जर स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटीमधून आपल्याला सदनिका मिळणार असेल तर आपला खटला स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटीचे ट्रायब्युनल्स असतात त्याच्यामध्ये चालेल जर आपली तक्रार विकसकाविरुद्ध असेल तर आपली तक्रार कन्झ्युमर कोर्ट किंवा रेराच्या कोर्टामध्ये चालेल रेरा कायदा रेरा हा कायदा हल्ली बहुचर्चित आहे रेरा म्हणजे काय रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी या कायद्याबद्दल आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं पार्श्वभूमीकडे वळावं लागेल साधारण सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये हाऊसिंगची म्हणजे गृहनिर्माणाची कमतरता होती ह्या कमतरतेचा फायदा घेत काही उद्योजकांनी या क्षेत्रामध्ये काही गैरप्रकार सुरू केले होते म्हणजे काय तर सदनिका विकण्यासाठी लोकांकडून पैसे देणे आणि ती सदनिका त्यांना कधीच न विकणे किंवा सदनिका विलंबाने त्यांना देणे किंवा एकच सदनिका अनेक लोकांना विकणे अशा प्रकारचे गैरफायदे घेत होते म्हणून महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्रेसष्ट साली महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट हा कायदा पारित केला त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तर साली महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट हाही पारित केला आता हे दोन्ही कायदे जे होते याचं स्वरूप क्युरेटिव्ह असं होतं क्युरेटिव्ह म्हणजे काय तर एखादा गैरप्रकार घडला कुणी काही गुन्हा जर केला तर त्याच्यासाठी त्याच्यावरती कारवाई करणं आणि ज्याचं नुकसान झालं आहे त्याचं नुकसान भरपाई करून देणं म्हणजेच हा कायदा क्युरेटिव्ह स्वरूपाचा होता ह्याचा ड्रॉबॅक असा होता की हा कायदा प्रिव्हेंटिव्ह नव्हता म्हणजेच काय तर गैरप्रकार घडू नये कोणी गुन्हे करूच नये याच्यासाठी याच्यामध्ये काही तरतूद नव्हती म्हणून असं झालं की हे मोफा म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट आणि इतर कायदे जरी कार्यरत असले तरी सुद्धा गुन्हे हे घडतच राहिले आणि गैरप्रकारही घडत राहिले म्हणून दोन हजार सोळा साली केंद्र सरकारने रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट हा कायदा पारित केला आता ह्या कायद्याचं महत्त्व काय आहे तर हा कायदा क्युरेटिव्ह आहेच पण त्याच्यासोबत प्रिव्हेंटिव्हही आहे म्हणजेच गुन्हा जर घडला गैरप्रकार कोणी केला तर त्याला शिक्षा होतेच पण गैरप्रकार घडूच नाहीत याच्यासाठी त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत अजून एक मुख्य गोष्ट या कायद्याची अशी आहे की हे गृहनिर्माणाचं जे क्षेत्र आहे हाऊसिंगचं जे क्षेत्र आहे ते रेग्युलेट करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटीची स्थापना केलेली आहे तर ही रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी काय आहे ही ऑथॉरिटी अशी आहे जी त्या क्षेत्रामधली किंवा त्या राज्यामधली गृहनिर्माण किंवा हाऊसिंग हे फील्ड रेग्युलेट करायचा प्रयत्न करते कोणताही विकासक जेव्हा एक डेव्हलपमेंटचा प्रकल्प जर हाती घेणार असेल आणि त्या प्रकल्पाचा क्षेत्रफळ जर पाचशे स्क्वेअर मीटर किंवा त्याहून अधिक असणार असेल किंवा बांधकाम होणार जे आहे त्यात आठपेक्षा जास्त युनिट्स जर बांधले जाणार असतील तर अशा स्वरूपाचा प्रकल्प आधी त्याला रेरा ऑथॉरिटीसोबत नोंदणीकृत करून घ्यावा लागतो अशा स्वरूपाची नोंदणी जर केली नसेल तर त्या विकासकाला तो प्रकल्प त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करता येतच नाही आता ही कोणत्या प्रकारची माहिती द्यावी लागते नोंदणीकृत करण्यासाठी नोंदणीकृत करण्यासाठी प्रकल्पाची पूर्ण ए टू झेड माहिती विकासकाला रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडे द्यावी लागते आणि मुख्य म्हणजे ही जी माहिती ऑथॉरिटीकडे जाते ती ऑथॉरिटी आणि विकासक हे संकेतस्थळावरती अपलोड करतात म्हणजे आपल्याला जर एखाद्या प्रकल्पामध्ये जर एखादा फ्लॅट बुक करायचा असेल किंवा एखादं शॉप बुक करायचं असेल तर आपण आधी जाऊन रेराच्या संकेतस्थळावरती त्या प्रकल्पाची संपूर्ण तपशीलवार माहिती त्याच्यामधून घेऊ शकतो म्हणजे कोणती माहिती आपण घेऊ शकतो की जो विकासक आहे तो नक्की कोण आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी कोणते प्रकल्प हाती घेतले ते प्रकल्प पूर्ण झाले आहेत का अडकलेले आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकल्पाबद्दल आपल्याला माहिती हवी आहे त्या प्रकल्पाचा लेआउट काय आहे त्याचे सँक्शन प्लॅन्स कोणते आहेत ते योग्य आहेत का सर्व परमिशन्स मिळालेल्या आहेत का कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे का आय ओ डी आहे का ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे का त्या प्रकल्पाशी निगडीत काही कोर्ट केसेस चालू आहेत का त्या चालू आहेत का त्या संपल्या आहेत आणि त्याचे निकाल काय लागलेले आहेत अशा स्वरूपाची संपूर्ण तपशीलवार माहिती आपल्याला या संकेतस्थळावरती एका क्लिकमधून मिळू शकते मुख्य म्हणजे ही जी दिली गेलेली माहिती असते ही विकासकाला दर तीन महिन्यांनंतर अपडेट करावी लागते जर रेरा ऑथॉरिटीला असं लक्षात आलं की दिली गेलेली माहिती चुकीची आहे किंवा अशा स्वरूपाची कोणती तक्रार जर कोणी केली तर रेरा त्या विकासकावरती कारवाई करते अथवा जर एखाद्या व्यक्तीने जर फ्लॅट बुक केला असेल किंवा कोणतंही कमर्शियल युनिट बुक केलेलं असेल पण त्याला पजेशन मिळालेलं नसेल किंवा त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेले असतील आणि जर अशा स्वरूपाची कंप्लेंट जर कोणी रेरा ऑथॉरिटीकडे केली तर त्यासंबंधित न्याय निर्णयसुद्धा रेरा ऑथॉरिटी स्वतः करते आणि याचा फायदा असा आहे की आपल्याला माहीत आहे की कोर्टामध्ये एखादा खटला जर सुरू असेल तर कधीतरी त्याला काही वर्ष लागतात काही दशकं लागतात न्यायनिर्णय होण्यासाठी पण तुलनेने रेरा ऑथॉरिटीमध्ये होणारे जे न्यायनिर्णय असतात ते काही महिन्यात किंवा वर्षभरामध्ये संपू शकतात